राजकारणात येण्यापूर्वी मला पवार मोठे नेते वाटायचे, मात्र राजकारणात आल्यावर कळालं ते खूप छोटे नेते आहेत, त्यांचा अभ्यास नसतो, अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी एका मेळाव्यात काल शरद पवार यांच्यावर टीका केली होती. तसंच केंद्र सरकारनं सगळंच दिलंय, उगाच केंद्राच्या नावानं आरडाओरड करू नका. त्या टीकेला प्रत्युत्तर देताना आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणावं लागेल अशा शब्दात जोरदार टीका केली आहे. अजित पवार आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली. चंद्रकांत दादांना GST ची खरी आकडेवारी माहीत नाही, दुर्दैवानं ते मंत्रिमंडळात नाही, त्यामुळे त्यांना आकडेवारीची वस्तुस्थिती माहीत नाही. केंद्राकडून महाराष्ट्राला GST चे 24,000 कोटी देणं बाकी आहे. आम्ही सत्तेत आहोत, त्यामुळे आमच्याकडे ऑफिशियल आकडे आहेत, ते आकडे आम्हाला माहीत आहेत. आम्ही पंतप्रधानांना भेटलो तेव्हा मुख्यमंत्र्यांच्या सहीचं मागण्यांचं पत्रच त्यांना दिलंय, त्यातही हा आकडा दिलाय. काही लोकांना काही माहीत नसतं, काहीही बोलायची सवय असते. आपल्याकडे विनाशकाले विपरीत बुद्धी अशी एक म्हण आहे, काही लोकांची अवस्था अशीच झालीय, असा टोला पवार यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावलाय. देशातल्या वेगवेगळ्या राज्यांचा तसा राहिलेला आहे. आम्ही पंतप्रधानांच्या समोर तो मुद्दा मांडला, पंतप्रधान महोदय म्हणाले की आम्ही त्याच्यामध्ये लक्ष घालू. कोण म्हणत? दुर्दैवानी ते आता मंत्रिमंडळामध्ये नसल्यामुळे, सरकारमध्ये नसल्यामुळे त्यांना हे आकडे नक्की माहिती नाही. आम्ही सध्या ऑफिशियली मंत्रिमंडळात आहोत आणि आम्हाला सहीचा अधिकार आहे, त्याच्यामुळे आम्ही ते बघतोय. आणि आम्ही राज्याच्या प्रमुखांच्या बरोबर दिल्लीमध्ये जाऊन मी तिथेही सांगितलं की 24,000 कोटी रुपये स्वतः पंतप्रधानांना मुख्यमंत्र्यांच्या सहीचं पत्र आहे. हे राजकारण करण्याची बाब नाहीये. कधी कधी काही काही लोकांना केव्हा आपण काय बोलतो काय नाही हे जे ते एक आपलं म्हण आहे, विनाशकाली विपरीत बुद्धी, त्यातला प्रकार आहे तो. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.